नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपण अशा समाजात राहतो जेथे रंगावरून व रूपावरून सौंदर्याची पारख केली जाते, शिक्षण मार्कांवरून तपासले जाते आणि मान सन्मान पैसे ज्याच्याकडे जास्त असतील त्यालाच दिला जातो. परंतु जीवनाचे सत्य हे आहे की आपली ओळख ही आपल्या कर्मावरून होते, नाहीतर एकाच नावाच्या हजारो व्यक्ती या भूतलावर आहेत, परंतु सर्व वेगवेगळे आहेत. म्हणून जर आपल्याला जीवनात काही बनायचे असेल, काहीतरी महान व मोठे कार्य करायचे असेल, तर आपल्या कष्टांवर आपल्या परिश्रमांवर फोकस करा. कारण कष्टापुढे आपल्या नशिबाचीही इतकी ताकद नाही की आपली स्वप्ने पूर्ण होणार नाहीत. म्हणजेच कष्ट करून आपण जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा सहज मिळवू शकतो. जर आपल्या जीवनात काही व्यवस्थित नसेल, परफेक्ट नसेल, तर स्वतः हिम्मत करून त्याला परफेक्ट बनवा. कोणीतरी म्हटले आहे की आपली स्वप्ने आकाशात शोधू नका, स्वप्नांसाठी जमीनच आवश्यक आहे. जर सर्व काही अगदी सहज उपलब्ध झाले तर जीवन जगण्यात मजाच कसली. जीवनात काहीतरी उणीव असायलाच हवी. फक्त घराच्या दारावर घोड्याची नाळ लावून काहीही होत नाही. आपण यशस्वी होत नाही तर यश मिळवण्यासाठी आपल्या पायामध्ये घोड्याची नाळ बसवावी लागते. म्हणजे घोड्यासारखे वेगाने काम करावे लागते, सारखे धावावे लागते, तेव्हाच यशाची प्राप्ती होते. म्हणजेच कष्ट न करता आपल्या जीवनात काहीही मिळत नाही. आणि कष्ट करायचेच असतील, जीवनात काहीतरी मिळवायचेच असेल, तर असे काहीतरी करा की ज्या व्यक्ती अगदी कालपर्यंत तुम्हाला नावे ठेवत होते, तुमच्यात ज्यांना फक्त वाईटच दिसत होते, तेच तुमचे कौतुक करून गुणगान गाण्यास सुरुवात करतील. जर काही बनायचंच असेल तर समुद्र बना. म्हणजे तुम्हाला मोजता मोजताच इतरांना घाम यायला हवा. म्हणजेच आपली कर्मांची उंची इतकी उंच ठेवा की त्यापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही. आणि एका गोष्टीची नेहमी आठवण ठेवा की जर तुम्ही 1 रुपया कमवू शकता तर 1 करोड रुपयेही कमवूच शकता. कारण प्रॉपर्टी फक्त माणसांकडेच असते, जनावरांकडे नाही. ज्या मोठमोठ्या व्यक्ती आहेत त्याही 1 माणूसच आहेत. त्यांनीही आपल्यासारखा जन्मच घेतला आहे. ते काही इतर ग्रहावरून पृथ्वीवर आलेले नाहीत. फक्त तुम्ही स्वतःला ओळखले पाहिजे. हे जगही खूप विचित्र आहे. फक्त नशिबाला दोष देतात पण कधी असा विचार करीत नाहीत की याची पाळेमुळे याच्या बिया आपणच रुजविल्या होत्या. आपण जे पेरू तेच उगवेल ना. आपण बाभळीचे म्हणजे काट्याचे झाड लावले तर फुलाची अपेक्षा केली तर तसे होईल का? जर काट्याचे झाड लावले तर त्याला काटेच येणार ना. जर आपल्या जीवनात काही अडचण असेल, काही संकट असेल, तर ते संकट दूर होण्यासाठी काय करता येईल याविषयी विचार करा व तशी परिस्थिती निर्माण करा. त्या संकटाबद्दल फक्त विचार करून व उदास, निराश आणि दुःखी होऊन काहीही फायदा नाही. त्यापेक्षा ते संकट कसे दूर करता येईल याचा विचार करा. आणि याचे नेहमी भान ठेवा की जे होते ते चांगल्यासाठीच होते. काही गोष्टी आपल्याला भलेही आत्ता वाईट वाटल्या असतील, त्याबद्दल दुःख झाले असेल, परंतु योग्य वेळ आली की आपल्या लक्षात येईल जे झाले ते चांगलेच झाले. कधी कधी जर आपल्या माणसांसाठी, त्यांच्या आनंदासाठी आपल्या आनंदावर विरजण घालावे लागले तरीही निराश होऊ नका. कारण जीवनात पैसा म्हणजेच सर्व काही नाही. आपल्या माणसांची साथ व सोबत ही या जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. कधीही आपल्या अमूल्य वेळेचा दुरुपयोग करू नका. आपण आपला वेळ रिकाम्या गोष्टीसाठी खर्च करतो व नंतर म्हणतो की मला वेळच मिळत नाही. मित्रांनो, वेळ ही सर्वांसाठी सारखीच आहे. सर्वांकडे समान वेळ आहे. वेळ गरीब श्रीमंत, लहान मोठा असा भेदभाव करीत नाही. तुमच्याकडेही तितकाच वेळ आहे जितका अंबानी, टाटा किंवा तेंडुलकरकडे आहे. आणि या जगातील सर्वात यशस्वी व्यक्तीकडेही तितकाच वेळ आहे. म्हणजेच दिवसातील 24 तास. हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुमच्या वेळेचा तुम्ही दुरुपयोग करता की सदुपयोग. 1 सेकंदही वाया न घालविता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. योग्य वेळेची वाट पाहत बसू नका. कारण आपण ज्या ठिकाणी आहोत तीच कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. तुम्ही वेळेबद्दल जितका विचार कराल त्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने तुमचे जीवन निघून जात आहे. तुम्ही एक स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी कितीतरी अडचणी व अडथळे येतील, परंतु ती सर्व संकटे व अडथळे दूर करून
तुम्ही तुमचे ध्येय ज्यावेळी गाठाल ती वेळ तुमच्या जीवनातील अत्युच्च आनंदाची वेळ असेल. म्हणूनच जीवनात सर्व काही सोडले तरीही चालेल, परंतु कधीही कष्ट करणे सोडू नये. प्रत्येक कामात आपल्याला धैर्याची आवश्यकता असते, म्हणून धीर कधीही सोडू नये, कारण अपयशाच्या पायऱ्यांवरच वरची पायरी यशाची असते. जीवन आहे त्यात अपयश हे येणारच, कारण चुका माणसांच्याच हातून होतात. चुकतो तो माणूस, पण यातूनही मार्ग काढून पुढे जातो तोच खरा देव माणूस. म्हणून एक दोनदा अपयश मिळाले की लगेच खचून जाऊ नका, कारण स्वप्न फक्त पाहूनच पूर्ण होत नाहीत, त्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. त्यात यश अपयश मिळणारच, मगच आपण काहीतरी करून दाखवू शकतो. प्रत्येकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका व मनाला लावून घेऊ नका. जर प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर तुम्ही नेहमी रडतच राहाल. समोरची व्यक्ती जशी आहे तसाच व्यवहार त्यांच्याबरोबर ठेवा. जे जसे असतील तसेच त्यांच्याबरोबर राहा. या गोष्टीची नेहमी आठवण ठेवा की ज्या व्यक्ती आपल्याकडे बोट दाखवितात ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, म्हणूनच आपल्याबद्दल वाईट साईड बोलतात. जेथे आपला आदरमान ठेवला जात नाही अशा ठिकाणी कधीही जाऊ नये. तसेच खरे बोलल्यावर ज्यांना राग येतो त्यांची मनधरणी करत बसू नका. जे आपल्या नजरेतून एकदा उतरले त्यांना परत कधीही भाव देऊ नका. ऋतूंप्रमाणे जे बदलतात त्यांना मित्र बनवू नका. आपल्या जीवनात येणारी संकटे अडचणी आपल्या जीवनाचा भाग आहेत, त्यामुळेच आपले जीवन बहरते. संकटांचा सामना करावा, त्यांना घाबरून जाऊ नये, कारण नुसते गोड जेवण रोज रोज खाऊन पोट भरत नाही, त्यात थोडेसे तिखट असल्याशिवाय मजाच येत नाही. आपल्या जीवनाचीही तसेच आहे. जर सर्व चांगले चांगलेच होत असेल तर वाईटाचा अनुभव कधी यावा. तसेच आपल्या वेळेची कदर करा, कारण वेळच आपले जीवन बदलू शकते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच अजूनपर्यंत आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येतील. धन्यवाद.